नमस्कार, कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग आधारित जीवनशैलीला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रमोट करून कला आणि संस्कृतीचे दालन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशात इको टुरिझमची एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सायकलिंग इको टुरिझम ही ॲक्टिव्हिटी प्रमोट करण्यासाठी आम्ही सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यांची सायकल सफर करण्याचे ठरवले. त्यातला पहिला व्हिडिओ वेंगुर्ला ते शिरोडा कोस्टल सायकल राईड असा केला होता. कोस्टल सायकलिंगच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये सायकलिंग करत एक हिडन बीच एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. दोन डोंगरांच्या कुशीत बसलेला एक सुंदर पांढऱ्या शुभ्र वाळूचा आणि निळ्याशार पाण्याचा स्वच्छ समुद्र किनारा. किनाऱ्याला लागून असलेल्या एका खडकाळ बेटावरती जांभ्या खडकात तयार झालेल्या गुहेतून वाट काढत खडकात कोरलेले पायऱ्यांवरती चढत आम्ही बेटावरती आलो. आता मी आणि सगळे आमचे सिंधुदुर्गचे सायकलिस्ट रायडर्स आम्ही सगळेजण एका सिक्रेट बीच वरती आलो आणि एका सिक्रेट आयलंड वरती चढतोय. आम्ही आयलंड वरती गेल्यानंतर आपण तिथेच आपल्या आजच्या टूरचा सगळ्यात बेस्ट पॉइंट एक्सप्लोर करणार आहोत. लेट्स गो. थांब रे, छान रे. इतके आयसोलेटेड आणि अनटच ठिकाणी सुद्धा कोकणी माणसाने नारळाची बाग फुलवली आहे. आपल्या आजूबाजूची इकॉलॉजी जपत, झाडापेडांवर प्रेम करत निसर्ग जीवन जगणारा हाच तो खरा कोकणी माणूस. बेटावरील माडाच्या बागेतून चालत आम्ही अगदी टोकावरती आलो. इथून समोर दिसत होता स्वर्गीय नजारा. हे एक निसर्गसंपन्न बेट होते जे स्थानिकांनी देवाचे बेट म्हणून जपले होते. आजही या बेटाची पूजा केली जाते. इथून लांबूनच नमस्कार केला जातो. तिथे जाणे सगळ्यांनाच वर्ज्य आहे कारण खरोखरच तिथे देवाचे वास्तव्य आहे, अर्थातच नैसर्गिक अधिवास आहे. आम्ही सगळे कोकणात राहणारे असून सुद्धा
कुठच्या तरी वेगळ्याच ग्रहावरती, कुठच्या तरी वेगळ्याच विश्वात आलोय असंच वाटत होतं. हेच खरं स्वर्गीय कोकण, द अनएक्सप्लोर्ड पॅराडाईस ऑफ इंडिया, द इनक्रेडिबल सिंधुदुर्ग. मित्रांनो, फायनली आम्ही एक खूप छान पॉईंट आज एक्सप्लोअर केला. सायक्लिस्टची टीम आणि त्यांच्यासोबतचं एक्सप्लोरेशन हा एक माझ्यासाठी एक स्वतःसाठी एक वेगळा अनुभव होता, कारण आजपर्यंत मी अनेक टूर करतोय, अनेक माणसांना घेऊन फिरत असतो, पण प्रत्येकाचा एक वेगळा निसर्गाकडे बघण्याचा अप्रोच मला मिळतो. कारण एक सायक्लिस्ट टीम म्हणून एवढा सगळा प्रवास सायकलने करणं आणि त्यानंतर जाऊन एक पॉईंट एक्सप्लोअर करणं, खरं तर ही जिद्द असायला लागते आणि नेचरच्या जवळ जाण्याचं एक पॅशन असायला लागते, ती मला या सगळ्यांमध्ये दिसली आहे. आणि खूप छान पद्धतीने आम्ही पूर्ण ट्रेल केला सायकलचा, ज्यामध्ये आपण वेंगुर्ला बंदरापासून चालू केलं आणि आज अगदी जिथे आमच्या सिंधुदुर्गची सीमा संपते त्या रेडी या गावाजवळ आज आम्ही या सायकलिंगचा एंड करतो आहोत. बेसिकली सायकलिंगचा एंड मला तर वाटतं कधी होत नसतो, कारण ही पूर्ण यांच्या कंटिन्यू ट्रेल चालू असतात आणि इथून पुन्हा पुढच्या वेळी कुठल्या तरी दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणं आणि तिथले पॉईंट्स एक्सप्लोअर करणं. हा जो कोस्टल रिजन आम्ही एक्सप्लोअर केला, यामध्ये आम्हाला अनेक नेचरचे पॅचेस मिळत गेले, अनेक प्रकारची इकॉलॉजी आम्ही एक्सप्लोअर केली. बंदर जिथे होड्या लागतात, जिथे मासेमारी होते, आणि तिथून काही दोन खाड्या आम्ही पार केल्या आणि त्याच्यातून एक वेटलँड होती आरवलीची, जिथे फार छान कमळं फुलली होती. तिथून पुढे शिरोड्याचं एक सुंदर बीच, शिरोड्याचं बीच हे सिंधुदुर्गातले एक अतिशय सुंदर पांढऱ्या वाळूचं आणि नितांत शांतता असलेलं बीच आणि सुरूचं बन, हे सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर आता ह्या पॉईंटचं नाव कधीच सांगणार नाही, कारण खूप सिक्रेट पॉईंट आहे आणि असे सिक्रेट पॉईंट अनडिस्टर्ब राहावेत आणि इथला अधिवास शांत राहावा यासाठी फक्त अशाच नेचर लव्हर्सला घेऊन मी इथे येत असतो. सायकलिंगची आवड म्हणजे सवय आधीपासून होती, पण आवड म्हणायची तर 2 वर्षापूर्वी, ती नवीन आहे. आवड ही आमचे माझे वडील डॉक्टर परब, डॉक्टर बापू परब, आणि त्यांची डॉक्टर बापू की पाठशाला म्हणून, सायकलिंग पाठशाला म्हणून हा त्यांचा ग्रुप आहे. त्यांच्यातली ही सगळी चिल्लर पार्टी आहे, सगळे आर्टिस्ट आहेत, प्लेयर आहेत, अभ्यासात पुढे आहेत. आधी ही सगळी पोरं गेम खेळायची, मोबाईलवर गेम खेळणे किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळणे असे यांचे नाद होते, पण सायकलिंगला लागण्यापासून यांच्यातली बाकी कला पण दिसू लागलेली आहे असं मी म्हणतो. आणि सायकलिंगमधून एकतर इकडचे सगळे स्पॉट एक्सप्लोअर करायला भेटतात. आवड सायकलिंगची माझ्या बाबांमुळे लागली. निसर्गप्रेम हे मला पण आधी एवढा मला काय कोकणात राहिल्यामुळे मला काय नवीन वाटायचं नाही की हां आहे. मग सांगलीला मी जेव्हा शिकायला गेलो 7-8 वर्षापूर्वी, तेव्हा इकडची किंमत कळायला लागली, कोकणाची किंमत मला लक्षात आली. आणि 3-4 वर्षापूर्वी मी ह्याचे पहिले व्हिडिओ बघितले. आणि निसर्गाचं प्रेम कोणी शिकवलं असेल तर हे, किंवा कोकणाची आवड मला जी अजून वाढवून दिली असेल तर कोकणी रॅन म्हणून प्रसाद गावडे. त्याच्यामुळे हे सायकलिंग आणि निसर्ग प्रेम हे दोन्ही कॉम्बिनेशन ह्याच्यात होतं. सगळे स्पॉट फिरायला भेटतात. आमचा एक ग्रुप आहे कोकण सायकलिंग पॅराडाईज म्हणून, तो आम्ही असे आतातले स्पॉट, जसं प्रसाद आतले स्पॉट जे अनएक्सप्लोअर्ड स्पॉट जे आहेत ते एक्सप्लोअर करतो, तसे आम्ही सायकलने ते एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो त्याच्यात. हा असाच निसर्गरम्य कोकण आणि ह्याच निसर्गरम्य कोकणातली निसर्ग असाच वाचून त्याचा तो आहे तसं कोकण ठेवून ते फार समृद्ध पद्धतीने घडवण्यासाठी आणि खूप छान पद्धतीने कोकण एक्सप्लोअर करण्यासाठी कोकणात जरूर या. केव्हा कोकण आपलं तसा. हे एक बेट आहे जिथे आजपर्यंत कोणी गेलं नाही आणि कोणी जाऊही नाही. काही जागा अशाच मनाच्या कोपऱ्यात, आठवणींच्या संदुकीत, झाकल्या मुठीत बंद करून ठेवाव्यात, स्वतःसाठी राखाव्यात, त्यांना त्याची कदर आहे अशांनाच त्या पुसटशा दाखवाव्यात. कोकण एक देवराई आहे जी जपायला हवी, जी पूजायला हवी. येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या शाश्वत जगण्यासाठी
कोकण एक निसर्गाचा खजिना आहे. सो कधीच लुटू नये स्वतःच्या स्वार्थासाठी. पिढ्यानपिढ्या जपला आहे, पिढ्यानपिढ्या जपूया. तुम्ही आम्ही पाहिलाय, पुढच्या पिढीला सुद्धा कोकण पाहू द्यात. कोकणी रानमाणूस सोबत कोकणातल्या अशाच स्वर्गीय सफरीवरती येण्यासाठी, निसर्गाच्या कोंदणातले रानमाणसांचे जीवन अनुभवण्यासाठी जरूर या. कोकण आपलं जसं.